अपर्णाज किचनमध्ये मी अपर्णा तुमचं सर्वांचं खूप स्वागत करत आहे। आपण करणार आहे मक्याच्या पोह्यांचा चिवडा, अतिशय सुंदर आणि सहज घरात कधीही करायला छान असतो। आता दिवाळीसाठी आपण वेगवेगळे प्रकार करतो तर त्यामध्ये हाही एक छान होतो। असे मक्याचे पोहे बघा, थोडे उन्हात ठेवले तर ते चांगले फुलतात आणि पाव किलो पोह्यांचा चिवडा भरपूर होतो। तेल मात्र चांगलं तापलेलं पाहिजे आणि गॅसही मोठा पाहिजे, म्हणजे फार तेलकट होणार नाही। पाव चांगला तापला जास्त वाटलं तरच गॅस बारीक करायचा, नाहीतर मग असेच हे तळून घ्यायचे। थोडे थोडे उन्हात ठेवले की जास्त छान फुलले जातात। तुमची दिवाळीची गडबड सुरू असेल, घरातली सफाई सुरू असेल, तळता चिमूटभर हळद टाकली की पोह्याचा रंग आणखीन छान येतो। आणि गॅस फुल ठेवायचा, या दोन महत्त्वाच्या टीप लक्षात ठेवा। असे पोहे तळून झालेत, पाव किलोमधले मी अर्धेच घेतलेत, बघा तरी भरपूर झाले। आता आपल्याला, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे यातल्या बारीक सारीक टिप्स आहेत त्या तुम्हाला नक्की कळतील। असं तळून घ्यायचं आहे, कुरकुरीत करायचा, शेंगदाणे एक वाटी तळून घेतलेले आहेत मी, पण चिवड्यासाठी मसाला करून घेऊया। इथे मी अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे, एक चमचाभर जिरे पावडर घेतलेले आहे आणि अख्खे जिरे पण एक चमचा घेतलेले आहे, लाल मिरची पावडर साधारण एक दीड चमचा घेतलेली आहे, मीठ सपाट टीस्पून, हे बघा हे सगळं आपण असं एकत्र करायचं आहे। आणि आता गरमच पोहे आहेत तेव्हाच हे आपण घालायचं, तुम्ही आधी करून ठेवलं तरी हरकत नाही। यामध्ये थोडंसं कढीपत्ता असा सुरून पण घालायचा, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागतं। हे बघा असा मस्त मसाला तयार झाला, एकत्र केले की ते व्यवस्थित लागतं। चिवडा मसाल्यामध्ये हिंग हळद राहिली आहे, एक छोटा चमचा हिंग आणि हळद हेही यामध्ये घालायचं आहे। हिंगाचा स्वाद छान असतो, पूर्ण अशा गाठी वगैरे मोडून घ्यायच्या किंवा चाळून घेतलं तरी चालेल। आणि असं हे त्यावरती भुरभुरायचं। आपले चिवड्याचे बरेच व्हिडिओ आहेत, ते तुम्ही जरूर पहा। गुलमोहर पोहे किए लागलेले, तर तोही चिवडा तुम्ही जरूर पहा। गुलमोहर पोहे, तळलेल्या पोह्याचा चिवडा, असे पोहेचे वेगळेवेगळे प्रकार आहेत। आणि जर अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसाल, प्रथमच आपले व्हिडिओ पाहत असाल, तर अपर्णाज किचनला जरूर सबस्क्राईब करा। आणि सबस्क्राईब केलं की बेल आयकॉनही क्लिक करायचं, म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला लगेच मी शेअर करेन तसे पाहायला मिळतील। हे बघा असं हे भुरभुरत राहायचा मसाला, हलक्या हाताने जरी तुम्ही मिक्स केलं तरी चालेल। डब्यामध्ये घेऊन तुम्ही असं केलात, हलवलात तरी सगळीकडे मसाला लागतो, प्रत्येक पोह्याला लागायला पाहिजे। तर असा हा आपला झटपट होणारा मक्याच्या पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे। कमेंट्समध्ये मला जरूर सांगा तुम्हाला आवडला का ते, आणि नक्की करून पहा।